घरी आहे, कोणचं काम पडलं? मला परत बागला बियाणं द्या. मी तर भांडे घासत आहे, आता हात धुवायला. वारत जात आहे, बाया निघल्या ना आता. पण एक गोष्ट सांगू, पराठी लावायची आहे. आपल्या शाळेमध्ये नाही का परत बागेचं प्रशिक्षण आहे, तर तिथं जायचं होतं थोडस. चालत का? आता जायचं आहे, थोड्या वेळ जाऊ गावरामध्ये. पण तिथं चाल, पहिले पाहायला जाऊ. आत्ताच्या आत्ताच आहे. बियाणं नेऊन बियाणं घरी नेऊन ठेवतो आणि या अर्ध्या तासानं. आपण इथे कशासाठी जमलो आहे तुम्हाला परस बागेबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. परसबाग म्हणजे घराच्या आजूबाजूच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड करणे म्हणजेच परसबाग. परसबागेचे फायदे म्हणजे दररोज ताजे व योग्य भाजीपाले खायला मिळते, विषमुक्त खायला मिळते, आपला दवाखान्याचा खर्च वाचते आणि रोज ताजं खायला मिळते. आणि बाजारातून म्हणजे बाजारातून सुद्धा भाजीपाला आणण्याचा वेळ वाचते, पैसेही वाचते. आणि जे भांड्याचं पाणी, धुण्याचं पाणी, जे स्थान पाणी आहे ते सुद्धा वाया न जाता आपल्याला त्या परस बागेला आपण पाणी देऊ शकतो. आपण परसबाग आहे, एक परसबाग म्हणजे सामूहिक परसबाग, म्हणजे सर्व महिला मिळून राहिलेल्या जागेमध्ये कोणाच्या घरी खाली जागेत करायची आहे ती म्हणजे सामूहिक परसबाग झाली. आणि दुसरी म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी बनवायची ते परसबाग. आता आपण परसबाग प्रत्यक्ष करून पाहू. आपण इथे परसबाग करूया. हे बघा, परस बागेसाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहिजे. शेणखत, राकड, लेआउट पाडण्यासाठी चुना आणि कुदळ, विळा, पावडर आणि कंपोस्ट खत करण्यासाठी हे प्लॅस्टिकची थैली आणि हे चार काड्या आणि हे आपलं बियाणं. हे बघा, हे परस बागेसाठी अशी मोकळी जागा तयार करून घ्यायची आणि अशी उकरून मोकळी करायची आहे जागा. आणि त्याच्यातले काच प्लॅस्टिक काढून फेकून द्यायची. आपल्याला आता भाजीपाल्याच्या नियोजनानुसार आपल्याला दोन प्रकारचे डिझाईन तयार करायचे आहे. आता आपण हे गादी वाफे आणि सरी वरंबे करण्यासाठी आपल्याला लेआउट काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला म्हणजे परसबाग तयार करण्यासाठी, वाफे तयार करण्यासाठी आपल्याला पूर्व आणि पश्चिम दिशेचा विचार करावा लागेल, कारण सूर्यप्रकाश पण त्याला मिळाला पाहिजे झाडांना. आणि त्याच्यासाठी आपल्याला पूर्व पश्चिमेचा विचार करूनच आपल्याला गादी वाफे आणि सरीवरंबे तयार करायचे आहे. गादी वाफे आणि सरीवरंबे करण्यासाठी आपण चुना घेऊ आणि चुन्याने लेआउट काढू. हे बघा, गादी वाफ्यासाठी आणि सरीवरंब्यासाठी सुद्धा आपण अशी आखणी करून घेऊ. आणि हा ठेवला आपण, हा ठेवला आपण असा रस्ता. आता हे आपण गादी वाप्यासाठी आणि सरीवरंब्यासाठी लेआउट काढून घेतलेला आहे. अशी आपण हे माती बाजूला ओढून घेऊ. आता ही माती ओढून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण राकड घालू. राकड याच्यासाठी घालायची आहे कारण हे राकड हे बुरशीनाशक असते आणि पिकाच्या वाढीसाठी सुद्धा चांगलं आहे राकड. ही आता अशी सरी तयार करायची आणि सरीतली माती अशी वाफ्यावर टाकायची. आता ही आपली अशी सरी तयार केली आहे आणि आता हे बेड तयार झाले आपले दोन. हे आपण सरी वरंबे केले आहे, हे लांब आणि रुंद केले आहे आणि हे दोन सरी बनवले आहेत. हे याच्यातून पाणी चांगल्यानं निघून जाईल आणि आपल्याला जाण्या येण्यासाठी रस्ता होतो, रस्त्याचा उपयोग होतो. ह्या बेडवर चांगला कोणताही भाजीपाला आपण लावू शकतो आणि या सरीतून जास्तीचे पाणी वाहून जे निघून जाईल. या लांब रुंद या बेडवर शेणखत किंवा गांडूळ खत असं टाकून घ्यायचं आहे. हे आपल्या गादी वाप्यावर आपण हे आच्छादन टाकत आहोत
आणि याच्यावर कुटार कुटार काडी कचरा आणि कोणतं अजून खत सुद्धा वापर खताचाही वापर करू शकतो. आणि आता याच्या याचे फायदे म्हणजे याच्यामध्ये चांगले जीवाणू तयार होईल, खत पण तयार होईल याचं म्हणजे कुजल्यानंतर, आणि पाणीसुद्धा कमी लागू शकते. हे झाले आपले रुंदसरी वरंबे. याच्यावर आपण म्हणजे फळभाजीपाला लावू शकतो, म्हणजे जसे वांगी, मिरची, टमाटर, गवार, भेंडी अशा प्रकारच्या भाजीपाले आपण याच्यावरती घेऊ शकतो. हे आपले आता गादी, हा गादी वापा झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गादी वाप्यामध्ये जसं सर्व प्रकारचे भाजीपाले म्हणजे पालेभाज्या घेऊ शकतो आपण, जसं म्हणजे मेथी, पालक, चवळीची भाजी, घोळभाजी असे पालेभाज्या आपण घेऊ शकतो. आणि तसेच आपण ह्या गादी वाप्याचा उपयोग रोप पण लावण्यासाठी करू शकतो, रोप टाकून तयार करण्यासाठी पण करू शकतो. ही हे भेंडीचं बी आहे आणि आपल्याला भेंडी अशा म्हणजे एक फुटावर अंतरावर लावायची आहे, म्हणजे भेंडीचं झाड मोठं होतं. टमाटर मिरचीची लागवड करायची असल्यास आपल्याला आधी रोप टाकून घ्यावं लागेल, आणि रोप तयार करूनच आपल्याला वांगी, मिरची आणि टमाटरची लागवड करायची आहे. आणि आता हे आपण टमाटरची लागवड तयार करत आहोत. आता ह्या गादी वापा आहे आणि आता या गादी वापावर आपल्याला पालक, मेथी लावायची आहे. आता आपण पहिल्यांदा अशा रेषा आखून घेऊया. ह्या रेषा याच्यासाठी आखल्या जातात कारण या रेषे अशा रेषा आखल्याने व्यवस्थित बियाणं टाकता येतं, म्हणजे बियाण्याची नाश होत नाही, म्हणजे जास्त बियाणं लागणार नाही आणि सोयीचे होईल. असे म्हणजे थोडं आपले बियाणं लावायचं टाकायचं आहे पातळ. आपल्याला किडीचा प्रादुर्भाव वाटलास तर आपण गोमूत्र, ताक, लमीत, संजीवक, गांडूळ तीर्थ, लिंबाचा पाला अशा प्रकारे आपण वापरू शकतो. परसबागेमध्ये कोणत्याही काळात कुठलेही बीज लावू नये आणि एकाच जागी तेच ते पीक घेऊ नये आणि पिकाची फेरपालट करावी, अशा प्रकारे परसबागेची काळजी घ्यावी. हे बघा आता आपण हे परसबाग तयार केलेली आहे. जाऊ आता मीटिंगमध्ये आणि चर्चा करू. समजलं का तुम्हाला कशी परत बाग लावायची ते? काही प्रश्न इष्ट विचारायचे आहे का? विचारा, सांगा. सरीवरंब्यावर काय लावायचं, गाडी वाप्यात काय नाही? सरीवरंब्यावर याच्यासाठी लावायचं आहे कारण त्याला चांगलं पाणी देता येते आणि आपल्याला चांगले भाजीपाला तोडता येते. चांगला फळ जो भाजीपाला आहे तो आपण सरीवरंब्यावर लावायचा आणि गादी वाप्यावर पालेभाज्या आणि पालक, मेथी, चवळी हे लावता येते किंवा कांदा वगैरे. अरे हा सविता ताई, तुम्ही तर गेल्या वर्षी परसबाग लावली होती ना, त्यांचा अनुभव सांगा ना या महिलांना. आपल्या जवळ लागली भाजी तर मग वेळेवर कुठं मिळते भाजी? भाजीपाला येते का गावामध्ये? कोणत्या तरी आपण जाऊ शकतो का? मग आता घरीच आहे ना आपल्याकडे भाजी, मग काढली भाजी लावली आपल्या कामी. कोणी वेळेवर पाहुणे आले, सांबार आपल्या घरीच राहते, मिरची आपल्या घरीच राहते, कोणतेही म्हणजे कसं विकत काही वेळेवर मिळत नाही. म्हणून मग ताजी भाजी आपल्या घरी लावायची ना, आपण स्वतः त्याचा उपयोग करायचा. 8 दिवसामध्ये आपल्याला 200 रुपयाचा भाजीपाला पाहिजे तर तितकी म्हणजे पैशाची बचत होते एका महिन्याची. घर जा भाजीपाल्यामुळे आपल्या वर्धेत जायचाही खर्च वाचते. आणि असं म्हणजे गावात विकायला येत नाही आणि विकायला येऊ नये म्हणजे वेळेवर मिळत नाही. म्हणून मग घरी जर लावलं तर आपल्या वेळेवर ते कामी पडते आणि ताजा भाजीपाला रोज खाली मिळते, 200 रुपये वाचते. म्हणून घरी परत बाग लावणं आवश्यक आहे. त्या वीरगर मायात आहे ना, त्याने इतकी चांगली परसबाग लावली पाहिजे घरी. चांगली काय, घरीच भाजीपाला तयार केला, घरीच दोघही नवरा बायको चांगली तयार केली नवरा बायकोनं आणि घरीच काय ते त्या परसबागेची आम्ही मेहनत घेऊन
चांगल उत्पन्न घेते घरीच भाजीपाला खाते आणि दुसऱ्यांना पण विकते खाऊन म्हणजे जेवढा उरलेला भाजीपाला दुसऱ्यांना पण विकते आणि तुम्हाला फोटो दाखवा का त्यांचे पहा फोटो परत बाग लावली छान माया काही एवढी सारी परसबाग लावते पण त्या आहे ना आपल्या घरचा शेणखताचा वापर करून आपल्या परसबागेला देतात आणि घरच्याच आपला विषमुक्त भाजीपाला घरी घरच्या रोजच्या आहारात खाते ते लोक गावात पण ते 50-60-70-100 रुपयाचा भाजीपाला ते घरी विक म्हणजे घरीच विकतात ते बाहेर सुद्धा बाहेरच्या लोकांना विकतात ते कशी त्यांना 4 पैसे मिळते त्यातून घरी खाऊन उरलेल्या भाजीपाल्यातून 4 पैसे त्यांना मिळते वापरासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जाऊन परसबाग काही तयार करा आणि तुम्ही विषमुक्त भाजीपाला खा